खरतर कोरोनाचे एल आणि एस असे दोन प्रकार आहेत, मात्र खानदेश आहेत खानदेशामध्ये सध्या कोरोनामुळे अनेकांचे बळी जात आहेत. खास करून जर धुळ्याबद्दल बोलायचं झालं तर एखाद्याला कोरोना झाला की 24 तासात त्याचे मृत्यू होत आहेत अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे धुळ्यामध्ये जे कोरोना रुग्ण सापडतात त्यातला प्रकार नेमका हा कोरोनाचा कोणता असा प्रश्न प्रशासनाला पडलाय. खानदेशवासियांसाठी थोडी चिंता करायला लावणारी बातमी. धुळे जळगावमध्ये धोकादायक कोरोना व्हायरस असल्याचा निष्कर्ष धुळ्याच्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं काढलाय. खानदेशात कोरोनाचा मृत्यूदर अधिक आहे. रुग्ण गंभीर झाल्यानंतरच कोरोनाची लक्षणं आढळतात. रुग्णावर उपचारासाठी 24 तासांचाही वेळ मिळत नाही. 24 तासातच रुग्णाचा मृत्यू होतो. हा व्हायरस अधिक धोकादायक आहे, त्यामुळे हिरे मेडिकल कॉलेजनं पुण्याच्या NIV प्रयोगशाळेकडे काही नमुने पाठवलेत. इथल्या केसेस थोड्या वेगळ्या आहेत. इथल्या व्हायरसचा प्रकार थोडासा आपण ज्याला विर्युलंट म्हणतो, म्हणजे जास्त खतरनाक प्रकारचा व्हायरस आहे. आणि ही तपासणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी जी पुण्यात आहे, जिने पहिली कोरोना टेस्ट केली तेच करू शकतात. म्हणून आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला की आमच्या इथले जे व्हायरस आहेत त्यांचा स्ट्रेन कळू दे. कारण का आज देखील जळगाव आणि मालेगावचा तर बऱ्यापैकी कमी झाले, जळगावमध्ये मृत्यूदर जास्त आहेच. खानदेशातला कोरोना व्हायरस चीनमधील एल टाईप आहे की अमेरिका आणि आखाती देशातील एस प्रकारचा आहे हे जाणून घेण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. व्हायरसचा प्रकार समजल्यास खानदेशातील मृत्यू रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करता येतील असा विश्वास आरोग्य विभागाला आहे. प्रशांत परदेशी, Z24 तास, धुळे.